आपण त्या गर्दीत उभं असलो तर एखादा जाऊन गुन्हा नोंदवायचा, पाकिट मारलं आणि मागे मी तूच बघा असायचो. हे काय पोलिसांना फोन जातील, पाकिटमारीचा गुन्हा टाका आणि पोलीस म्हणतील दबाव होता. मग त्याच्यापेक्षा ह्या प्रकरणात न लांबत राहिलेलं बरं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात न गेलेलं बरं, एकट्यात कुठे भेटतील तर भेटावं. मागे देखील आपण एक ट्विट केलं होतं, समाज माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या होत्या, काही बोललं किंवा काही केलं तर गुन्हे दाखल होतात. आज देखील आपण एक ट्विट केलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेलं की पोलीस गुन्हे दाखल करतील. पोलीस म्हणतील की ते त्यांच्या दबाव होता आणि मुख्यमंत्री म्हणतील की मी असं काही करू शकत नाही. नेमकं आपल्याला काय सुचवायचं होतं, काय म्हणत नाही? मला जे म्हणायचं होतं मी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री गाडीत असे बसले, मी व्हिडिओ बघितला, त्यांना स्पष्ट समोरचं सगळं दिसतंय. एक बाई समोर न येते, मी तिला असं बाजूला करतो आणि पुढे निघून जातो. आणि रात्री 12 वाजता केस दाखल होते. त्याच्या आधी का त्याच्यानंतर मुख्यमंत्री तिला भेटतात, तिच्या भेटण्याबद्दल मला काही आक्षेप नाही. पण आपल्या बरोबरीच्या एका आमदारावरती केस दाखल झाली आहे आणि ती ह्या बाईने केली आहे किंवा ह्या ही बाई करणार आहे, मला तिने आधी केली का नंतर केली काय माहीत नाही. तर मी मुख्यमंत्री असतो तर मी नसतो भेटलो की मला गुन्हा बघू द्या. ते भेटले, त्यांनी पोलिसांना कमीत कमी विचारायला हवं होतं की मला दाखवा काय आहे ते प्रकरण. एवढा घाणेरडा आपण गुन्हा दाखल करतोय, मला दाखवा काय प्रकरण आहे. मी त्यांना भेटलो तर ते म्हणाले, जितेंद्र तुला तर माहिती आहे ना, मला काहीच माहीत नाही. मी स्वतः भेटायला गेलो, म्हणजे साहेब हे तुमच्या समोर झालं आणि आज मग गुन्हा कसला दाखवलो तो, तुला तर माहिती आहे ना, आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आणि तुला माहिती आहे ना कोण करतंय? आता मला हे माहीत नाही कोण करतंय, पण करतात तर पोलिसच आहे. आणि पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्यावर प्रचंड दबाव आहे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ह्या प्रकरणात, विवियानाच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते मला बोलले होते, अरे तुला तेव्हा पण 354 मीच वाचवला होता, तेव्हा पोलीस 354 दाखल करणार होते. पोलीस 354 दाखल करणार होते ही कशी काय बरं माहिती CM साहेबांना कळाली? आणि इथे दाखल झालेला 354 त्यांना कळलाच नाही. इथे 354 दाखल करावा याच्यासाठी कटकारस्थान रचलं गेलं. त्याच्यामध्ये ओळ्यातला एक नगरसेवक हिने ह्या तक्रारीचा तक्रारदार ह्याला बरोबर घेऊन सगळ्यांची भेट घेतली आणि त्या सगळ्यांच्या भेटीतमधनं ठरलं की त्याच्या बायकोला सांगायचं 354 दाखल कर. पण बायकोनी सांगितलं मी दाखल करणार नाही. असं सत्य हे कधी कधी पटकन समोर येतं. इथे नाही जमलं ते तिथे जमलं. त्याच्यामुळे मी म्हटलं की बाबा रे, आधी वाटलं की जरा जाव्या उद्घाटनाला, मुख्यमंत्री येत आहेत, आपलं पण 4 कामं असतात, शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडनं कामं करूनच घ्यावी लागतील. पण नंतर विचार केला, चला आपण त्या गर्दीत उभं असलो तर एखादा जाऊन गुन्हा नोंदवायचा, पाकिट मारलं आणि मागे मी तूच बघा असायचो. हे काय पोलिसांना फोन जातील, पाकिटमारीचा गुन्हा टाका आणि पोलीस म्हणतील दबाव होता. मग त्याच्यापेक्षा ह्या प्रकरणात न लांबत राहिलेलं बरं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात न गेलेलं बरं, एकट्यात कुठे भेटतील तर भेटावं. सार्वजनिक ठिकाणी न भेटलेलं बरं, उद्या कुठले गुन्हे दाखल करतील सांगता येत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.